कूलर वर्षानुवर्ष इथेच असतो ना, साफसफाई करायची आहे कारण पाणी भरायचं. आता थोडं गरमीचे दिवस आलेले. गुंडी आजी आमची बिचारी कंप्लेंट करते, पण काय करू, तो रोज ताटातच बसतो आजीच्या जेवाला. दादा त्याच्या एक डब्यात टाकू देतो आणि मधला टाकलेला बाहेर काढतो. हे बघ त्याला वाटतं आपण किती भरतो आणि किती नाही. काय चाललंय, माझ्या वाटेचं काम माझं आवरून झालंय. आता हे दोघं भाऊ बहीण करताय स्वच्छता. उन्हा आलाय ना बाबू. चिक्कू चिक्कू, हा गुड बॉय शंभू. हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी. वेलकम बॅक टू माय चॅनल. हत्ती म्हणतो का? हाय म्हणतो. हाय म्हण, हाय म्हण. हा हत्ती दाखवतोय तुम्हाला शंभू. शंभूकडे पण हत्ती आहे. शंभूला हत्ती आवडतो ना म्हणतो हत्ती म्हणतो. सगळ्यांना हाय म्हणून दे एकदा. हाय हाय. आज आमचे आजोबा, म्हणजे शंभूचे आजोबा आणि शंभूचे पप्पा दोघं जण गेले भूर. एक मस्त वस्तू आणायला गेलेले आहेत. आता ते आणणार आहे. एवढं ऊन होतं म्हणून आम्ही सगळेजण काही गेलो नाही. ती वस्तू आणायला आम्ही घरी येऊन गेलो. आज मस्त वस्तू येणार. शंभू आजोबा कुठे गेले? आजोबा आणि पप्पा कुठे आहेत? शोधभर त्यांना. खुर्चीत बसलेत का आजोबा? आजोबा खुर्चीत बसलेत का? हा. आणि आप्पा, आप्पा कुठे तुझे? तिथे काही सांगतो फक्त. अश्वानी शंभी असं जोरात वाजव, जोरात वाजव. गुंडी गुंडी, आमच्याकडे बघा गाईज गरम होत आहे. म्हणजे शंभू आला आपल्या आपल्या नेहमीच्या अटायरवर, बनानावर आला. ए शंभू इथे दाखव मला. हे कुठे आहे बनाना? बनाना दाखव कुठे? दाखव इथे बघ, दाखव. शोध शोध कुठे आहे कार्ड्समध्ये बनाना? कुठे आहे? कुठे आहे कार्ड्समध्ये बनाना? हळू नीट दाखव. बनाना कुठे आहे? बनाना काय पाहिजे? नीट दाखव. हे बघ बनाना कुठे आहे? इथे नाही आहे का? मग दुसरं फळ सांगते. हां चिकू दाखव. चिकू चिकू दाखव. चिकू कुठे? चिकू पायाने लावायचं, हाताने दाखवायचं. हाताने हाताने. हा चिकू कुठे बाबू? चिकू चिकू, हा गुड बॉय शंभू. आता पप्पाई, पप्पाई कुठे? पप्पाई शंभू राणी येतात आहे का? बनाना तू टाकला का याच्यामध्ये? आमचा पसारा बघा. वॉटरमेलन, वॉटरमेलन इकडे बघ. इथे बघ याच्यामध्ये ना मला पपई दाखव. कुठे बरं पपई? पपईचं कार्ड कुठे आहे? दाखव दाखव. उचल उचल. शंभूला पपई आवडते ना. मग कुठे आहे पपई? तिथे आहे. पण तिथे कुठे आहे? तिथे बरेच कार्ड दिसत आहेत मला. सो हे गाईज, आता उन्हाळ्याचे दिवस लागले, त्याच्यामुळे माठ बाहेर आलेले आहेत. आमचे दोघी माठ होते ना, ते मी आम्ही इथे ठेवलेले होते कारण आता थंडीत काही काम नव्हतं म्हणून इथे होते. पण ते आता बाहेर आले तर किती घाण झाले बघा. आणि हे सगळे ना हिरवे हिरवे सगळे शेवाळं आहे. सगळं आपल्याला आता मस्त धुवायचं आहे. पाणी पण आलेलं आहे आज मस्त. सो आता मी नळे घेते आणि सांग छान घासून काढते. मी घासायसाठी पण आणली घासणी. मस्तपैकी घासून काढते आणि मस्त थंड पाणी येतं भरू आता. सो गाईज, मस्त आता उन्हाळा आलेला आहे ना, तर टरबूज आलेले आहेत बाजारात. आम्ही विकत घेतले होते आणि ते ना फार गरम होते म्हणून छान ओल्या कपड्यामध्ये ना छान गुंडाळून ठेवले होते. काल आणले होते संध्याकाळी. आता मस्त टरबूज छान गार झाले. चलो भाऊ चिरा. बाबा शंभूला पपई जेवढी आवडते तेवढं टरबूज आवडेल का नाही माहिती नाही. अजून खातो तो सगळं खातो म्हणा. शंभू शंभू मग आजी पप्पा काय करताय? शोनी लवकर आले ग बाई, आले ग बाई. मांडी घालून बस, मांडी घालून बस. अशी घालायची बस. पाय मध्ये जात नाही तुझा. नको दादा जास्त नको म्हणून. हा बस गणपती बस. नाही पपई आवडते का टरबूज आवडत? पपाय पण काही चिराला बसो. आमचे शंभू राजे येतात हाय की नाही शंभू? नाही ढमीला, ढमीला थांबायचं नाही. ढमी याच्यावर नाही ठेवा. शंभू याच्यावर नाही ठेवायचं ते. ऐक तू थोडं, 5 मिनिटं थांब. याच्यावर नको ठेवू. काय करू ना रे? मग ते पप्पा चिरतायत ते खायचं आपल्याला. त्याला नाही आवडत ते. छोटा छोटा दे ना दादा. दादा असं छोटा तुकडा दे ना, छोटा छोटा. अगं त्यादिवशी आपण कुणाला चिरलं होतं ना, खाल्लंच नाही त्याने. केव्हा चिरलं तुम्ही टरबूज? मी नाही खाल्लं. त्या घरात बसून खाल्लं नाही का भेट? हा 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 टरबूज खाल्लं. नाही गं हे पण त्याला नाही आवडत ते. कसं आहे?
घाण. पपई आवडते? पपई नकोय, त्याला जाऊ दे, जाऊ दे. नाही अरे शंभू छान लागतं बेटा, गोड आहे बेटा, गोड आहे, गोड. हे बघ, हे बघ, एक कास खाऊ. नाही म्हणत, बाप रे, बस झालं, बस बस, नाही देत, नाही देते तुला, नाही देत. चलो हे बघा, दोघी माठ स्वच्छ धुतले आणि आता त्याच्यामध्ये छान गाळून पाणी भरते आहे. ताटल्या पण धुवून आणलेल्या आहे, त्याच्यावर झाकण ठेवायला लागतात ना, तर त्या धुवून आणलेल्या आहे. आज मस्त, आता आजपासून गार गार पाणी मिळेल. हे बघा गाईज, आम्ही ना आता नवीन कूलर घेतला आहे, सो आता आमच्याकडे ना दोन कूलर झाले. हा आहे ना नवीन आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यात पाणी भरायचं आहे. आणि आपला जुना आहे, हा जो मी तुम्हाला सांगितला होता ना, हा माझ्या बर्थ इयरच्या वेळेस घेतलेला आहे, तर त्यावेळेसचा आहे, म्हणजे जवळपास इतके वर्ष झाली. आणि हा आत्ताचा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, त्यांनी ना काहीतरी जॉईन केलेले आहेत म्हणे, त्याच्यामध्ये 2-3 तासानंतर पाणी भरा असं सांगितलं. आता हा कूलर कुठे लावायचा माहिती का, सगळ्यात शेवटी, शेवटच्या रूममध्ये हवा आहे यांना म्हणून. पटकन करा, माझ्याकडनं 10 मिनिटांपेक्षा जास्त अपेक्षा करू नकोस तू. हा आता तो कूलर वर्षानुवर्ष इथेच असतो ना, साफसफाई करायची आहे कारण पाणी भरायचं. आता थोडे गरमीचे दिवस आलेले. चला उचला, तिकडनं तू उचल, तर मी इकडनं उचलू. का बरं फेकली ती शंभूची ना, शंभू इकडे बघ, इकडे इकडे इकडे. आता कुठे बोचरी, बोचरी काय खाते तू? भात म्हणसा, छटा तूप भात खातो. तूप भात तुला आम्ही घरात कोंडून टाकलं, घरात कोंडलं आम्ही. शेंबू, शेंबू, बाय बाय. आई राणी कुठे बसली? ए राणू, आजोबा काय म्हणताय? वायर ओढ मध्ये. काय म्हटलं? हो वायर ओढते. गाईज मी मस्त खिडकीत बसलीये पलंगावर आणि बाहेरची गंमत बघतीये काय चाललंय. माझ्या वाटेचं काम माझं आवरून झालंय. आता हे दोघं भाऊबहीण करताय स्वच्छता. उन्हा आलाय ना, आलो कूलर झाले, आमची खिडकी पॅक होऊन गेली. आणि पाय घरात काय चाललंय? ए सगळं पाणी आजू आजोबांचं सांडून देतो, जेऊ देत नाही त्यांना. आजी आमची बिचारी कंप्लेंट करते, पण काय करू, तो रोज ताटातच बसतो आजीच्या जेवाला. एक काढतो दादा, त्याच्या एक डबा टाकू देतो आणि मधला टाकलेला बाहेर काढतोय. हे बघ, त्याला वाटतं आपण किती भरतो आणि किती नाही, त्याला वाटतं आपण किती भरतो डब्यामध्ये. जो डब्यात टाकेल ना, समजलं समजलं समजलं, आता समजलं. त्याला वाटत आपण किती भरतोय. नीट घे, उचल, एक राहून गेलं डब्यातून काढतोय. आपाच काढतोय. हा बस ना दादा, भरला गेला ना रे, भरली भरली. येडू आणि तरी असत, तरी असत किती म्हटलं, प्रत्येक वेळेस त्यांनी उचललं पण त्यात पाहत होतं एकच आहे. मग मस्त होत होत असं वाकवा की काय मला दे ना, माझ्या नाही ग, तुला नाही म्हणत नाही शंभूला, शंभू मला दे ना. दोन माझेच आहे, माझ्याकडे येऊन घरा तो.
ए शांभू थोड तिखट आहे गाई, ते मलाही तिखट होत होता खातो तोंडातलं देऊन टाकलं ग, खाय रे खाय रे, तूच खा तूच खा, मला देऊ नको बाबू, आईला दे ना, आत्याला आत्याला का आईला आत्याला का आईला आप्पाला ग बाई, कोणालाच नाही, दोघांच भांडण तिसऱ्याचा लाभ खाऊन घ्या खाऊन घ्या, आता केव्हाचं देत होता ना खाले बर।